नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश, आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी, शेकडो एकर जमीन पाण्याखाली। नांदेड जिल्ह्यातील मांजरम परिसरात ढगफुटी झाली आहे। सतत 12 तास पाऊस पडला आहे। सर्व शिवाराला नदीचे रूप आले आहे। शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पाण्याखाली गेलेली जमीन खचली आहे। घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पोळ्यासारख्या सणाच्या वेळेस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। आमची राज्य सरकारला विनंती आहे, सर्व नियम व अटी बाजूला सारून मदत द्यावी। 100% पीक विमा व अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिली आहे। परिसरात विशेषतः नायगाव तालुक्यात ढगफुटी झाले। रात्री 12 पासून आता दिवसाच्या 12 वाजेपर्यंत 200 mm पाऊस झालेला आहे। संपूर्ण मांजरम आणि परिसरात नदीचं स्वरूप आलेलं आहे। वावरामध्ये पाणी साचलेलं आहे। पिकं पाण्याखाली गेले, जमीन खचली आहे, घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माझी जिल्हा प्रशासन राज्य सरकारला विनंती आहे, तात्काळ पंचनामाचे आदेश देण्यात यावे आणि लोकांना धीर देण्यात यावे। पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, कोणते नियम अटी बाजूला सरून इतक्या मोठ्या प्रमाणात आबाळ फाटलेला आहे। लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। पोळ्यासारखा महत्त्वाचा सण असताना सुद्धा आज शेतकरी अडचणीत आलेत आहेत। शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, ही विनंती।